हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला होममेड मनुके कसे करायचे ते सांगणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा। घरच्या घरी विदाउट केमिकल असे आपल्याला मनुके तयार करायचे आहेत। हे पहा, इथे मी हा हिरवा म्हणजे पिकलेलाच आहे, पण हिरवा कलर दिसत आहे द्राक्षाचा। आपल्याला नंतर मनुक्यासाठी तयार करताना याचा कलर बदलणार आहे। हे द्राक्ष आपल्याला घडाचे अशा प्रकारे तोडून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही जर या पद्धतीने द्राक्षापासून मनुके केले तर तुम्ही हे वर्षभर घरात टिकवून ठेवू शकता, कारण सध्या द्राक्षाचा सीझन सुरू आहे। इतर वेळी द्राक्ष मिळत नाहीत, पण मनुके 12 महिने बाजारात मिळतात। ते कशा पद्धतीने करून साठवून ठेवायचे घरच्या घरी, अगदी सोपी पद्धत, तुम्हीसुद्धा करून नक्की ठेवा। विदाउट केमिकल, औषधं न वापरता घरच्या घरी द्राक्षापासून मनुके खूप छान आणि सुंदर होतात आणि चवीला पण उत्तम लागतात। हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आपण द्राक्षे। आता इकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे, याच्यामध्ये हे द्राक्षे आपण काढलेले ह्याच्यात सोडायचे आहेत आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। किती वेळ ठेवायचे? उकळी आल्यानंतर आपल्याला द्राक्ष असे वर पोहलेले दिसतील, तरंगायलेले दिसतील पाण्यात, तेव्हा आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे। हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये अशा पद्धतीने। गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर द्राक्षे खाली वर करत राहायचं आहे। इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपले द्राक्षे असे एक एक वर तरंगलेले पण दिसत आहेत आपल्याला। तुम्हाला मी म्हटलं होतं की द्राक्षाचा कलर बदलतो, तर हे पहा, उकळत्या पाण्यामध्ये कलर बदललेला आहे, पिवळसर झालेला आहे द्राक्षाचा कलर। तुम्हाला लक्षात येईल की घड घेतला होता तेव्हा आपण घडाला हिरवे हिरवे होते, पण आता पिवळा पिवळा कलर झालेला आहे द्राक्षाचा। उकळत आहेत तेव्हा ते वर तरंगत आहेत हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल। हे पहा किती मस्त वर तरंगत आहे, म्हणजे आपले जे द्राक्षे आहेत ते मनुक्यासाठी तयार झालेले आहेत। याला हलवत राहायचे आहे मध्ये मध्ये। याला सुरकुत्या सुद्धा पडतात, सुरकुत्या पडल्या म्हणजे आपले द्राक्षे जे आहेत ते मनुक्यासाठी तयार झाले असे समजायचे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा आपले द्राक्षे आता मनुक्यासाठी तयार झालेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाऱ्याच्या साह्याने पाणी काढण्यासाठी हा झाऱ्या घेतलेला आहे मी। ह्याच्या साह्याने काढून घ्यायचे आहेत आपल्याला द्राक्षे। बघा कलर बदललेला आहे आपला द्राक्षाचा। चाळणीमध्ये काढून टाकत आहे, राहिलेलं पाणी निघून जाईल यासाठी। आणि थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला हे पसरायला घ्यायचे आहेत। हे पहा पसरून ठेवलेले आहे मी थंड होण्यासाठी। आता इथे एक मी सुती कपडा घेतलेला आहे व त्याच्यावर असे पसरून ठेवलेले आहेत एकमेकाला न चिटकता अंतरावर। या पद्धतीने पसरल्यानंतर ते लवकर सुकतील। हे आपल्याला उन्हात, कडक उन्हात 2 दिवस ठेवायचे आहेत, म्हणजे कमीत कमी 12 ते 24 तास आपल्याला याला कडक उन्हात ठेवून वाळवावे लागेल, तेव्हा आपले द्राक्षापासून मनुके तयार होतील। हे पहा इथे ह्याला मी 2 दिवस कडक उन्हामध्ये ठेवलेले आहे। हे अशा प्रकारे आपले मनुके तयार झालेले आहेत। होममेड मनुके अगदी सुंदर आणि सुरेख दिसायला पण आणि चवीला तर एकदम उत्तम। तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।